नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत। तर आज आपण बघणार आहोत सोया चंकपासून कटलेट्स कसे बनवायचे ते। हे बनवायला अगदी सोपे आहेत, त्याचबरोबर वरतून हलकेसे कुरकुरीत आणि खायला तर अतिशय चविष्ट बनून तयार होता। रेसिपीला सुरुवात करूया। एका मोठ्या भांड्यामध्ये मी एक वाटी सोया चंक घेतले। सोयाबीन यापेक्षा छोट्या साईजचीसुद्धा असते, तीसुद्धा तुम्ही इथे वापरली तरीही चालेल। आता हे सोया चंक आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहेत। तर हे सोया चंक बुडेल इतपत यामध्ये गरम पाणी टाकलं आहे। पाण्यामध्ये एकदा अशा पद्धतीनं बुडवून घ्यायचे आहेत। आता यावर झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनिटाकरिता आपण हे असंच पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत। तर इथे 10 मिनिटे झालेली आहे। सोयाबीन साईजला डबल दिसतीये, सोयाबीनने पाणी चांगलंच ॲब्झॉर्ब केलं आहे। आता यातलं गरम पाणी काढून 2 ते 3 वेळा आपण यात थंड पाणी टाकणार आहोत। असं केल्यामुळे यात गरमपणा अजिबात राहणार नाही, ही सोयाबीन नॉर्मल टेम्परेचरला येईल। आता यामध्ये जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते अशा पद्धतीने आपल्याला हाताने पिळून काढायचं आहे। सर्व सोया चंकमधलं पाणी काढून झालं आहे, लगेचच मिक्सरमध्ये हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। तर इथे बघा, अशा प्रकारे हे मी बारीक करून घेतलं आहे। अति याची बारीक पेस्ट केलेली नाही आहे, थोडंसं भरडच ठेवलं आहे। आता सर्व सोयाबीन अशाच पद्धतीनं मी वाटून घेणार आहे। पॅनमध्ये एकदम 1/2 चमचा तेल टाकलं आहे। यात एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला टाकला। कांदा खूप जास्त परतवायचा नाही आहे, हलकासा आपण शॅलो फ्राय करणार आहोत। 40-50% हा परतला गेला पाहिजे। यासोबत तुम्ही आणखी गाजर, फरसबी किंवा हवे त्या भाज्या तुम्ही यात टाकू शकता, हे कटलेट्स आणखी पौष्टिक होण्याकरिता। 1/2 चमचा ठेसलेलं आलं लसूण टाकलं आहे। हलकंसं यातला कच्चेपणा दूर होईपर्यंत परतवून घेणार आहोत। मसाले टाकूया। 1/2 चमचा धने पूड, 1/2 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा लाल तिखट, तिखटपणा आवडीनुसार कमी जास्त केलात चालेल, 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमचाले थोडंसं कमी जिरं घातलं आहे। मसाले मध्यम आसेवर आपल्याला हलकेसे परतवून घ्यायचे आहेत। लगेचच यात चवीनुसार मीठसुद्धा टाकलं आहे। आता मसाले परतवताना जर हे खूप जास्त ड्राय वाटत असतील तर यामध्ये 1 ते 2 चमचे तुम्ही पाणीसुद्धा टाकू शकता, म्हणजे एकमेकांसोबत छान मिक्स होतील, त्याचबरोबर परतलंसुद्धा जातील। मसाले चांगले परतून झाले की त्यामध्ये वाटलेली सोया चंक आपण टाकून घेणार आहोत। याचबरोबर एक वाटी पोहे मी, ज्या प्रकारे आपण कांदा पोह्यांसाठी पोहे भिजवतो अगदी तशाच प्रकारे हे भिजवून घेतलेत। आता पोह्यामुळे या कटलेट्सला छान बाइंडिंग येईल, त्याचबरोबर हे खायलासुद्धा चविष्ट लागतात, हरकत नाही। तुम्ही याऐवजी एक उकडलेला मध्यम आकाराचा बटाटा जर असेल तर तो सुद्धा यात टाकू शकता। हे मिश्रण फारसं परतवण्याची काहीच गरज नाही आहे। एक साधारण 1.5 ते 2 मिनिट आपण मध्यम आसेवर मिक्स करत हे परतवून घेणार आहोत। मिश्रण परतवून झालं आहे, थंड होण्याकरिता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। थंड झाल्यानंतर यात बारीक चिरलेली कोथिंबीर, त्याचबरोबर 3 मोठे चमचे मी कॉर्नफ्लोअर टाकते। तुमच्याकडे जर कॉर्नफ्लोअर नसेल तर याऐवजी तुम्ही बेसन पीठ किंवा तांदळाची पिठूसुद्धा वापरू शकता, मैदा असेल तर तोसुद्धा चालेल। कॉर्नफ्लोअरमुळे ह्या कटलेट्सचा छान बाइंडिंग येईल, त्याचबरोबर हे कुरकुरीत व्हायलासुद्धा मदत होते। आता कॉर्नफ्लोअर छान मिश्रणाबरोबर एकजीव करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण याचे कटलेट्स वळवून घेणार आहोत। मिश्रण तयार झालं आहे, थोडंसं हातावर वळवून बघितलं, परफेक्ट बाइंडिंग आहे। याचे लगेचच कटलेट्स बनवायला घेऊया। कटलेट्स करताना हाताला थोडंसं तेल किंवा पाणी लावून घ्यायचं, म्हणजे हे मिश्रण हाताला खूप जास्त चिकटत नाही। थोडंसं मिश्रण घेऊन असं अगदी हातात दाबून घ्यायचं आहे, घट्ट करायचं आहे आणि त्यानंतर गोलाकारामध्ये वळून असं फ्लॅट करायचं। कडेला जर काही क्रॅक्स असतील तर ते असं हाताने नीट करून घ्यायचे आहेत। ही प्रोसेस आणि हा शेप एकदम परफेक्ट आहे कुठलेही कटलेट्स बनवण्याकरिता। आता हे कटलेट्स वळून झाल्यानंतर मी असे ब्रेड क्रममध्ये बुडून घेणार आहे, म्हणजे आणखीनच कुरकुरीत व्हायला मदत होते। चहासोबत खाण्याकरिता जे टोस्ट वापरतात त्याचा चुरा करून मी इथे ब्रेड क्रम म्हणून वापरते। तुम्ही याऐवजी जर ब्रेड क्रम नसेल तर रवासुद्धा वापरू शकता। सर्व कटलेट अशाच प्रकारे आकार देऊन ब्रेड क्रममध्ये बुडून तयार करून घेतलेत। मी हे कटलेट्स तेलावर शॅलो फ्राय करणार आहे, त्यामुळे इथे 1.5 ते 2 मोठे चमचे तेल टाकलं आहे। तुम्हाला जर डीप फ्राय करायचे असतील तर जास्त तेलामध्ये तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता। इथली थोडीशी व्हिडिओची क्लिप मिस झाली आहे, तर इथे विशेष काही केले नाही आहे। तेलावर मी एक एक कटलेट असे ठेवून घेतले होते। आता खालच्या बाजूने खूप छान सोनेरी रंग येईपर्यंत
अगदी कुरकुरीत आणि खरपूस भाजले गेलेत, तर अशी बाजू बदलून घेते। वेटलॉससाठी परफेक्ट रेसिपी आहे, कमीत कमी तेलामध्ये हे खमंग बनून तयार होता। तेलाऐवजी साजूक तूप वापरलं तेही चालेल। दुसऱ्या बाजूने सुद्धा खूप छान हे कटलेट्स भाजले गेलेत, तर पॅनमधनं काढून घेते। तर इथे हे अतिशय सोपे आणि झटपट तयार होणारे कुरकुरीत आणि खमंग सोयाबीन म्हणजे सोया चंकचे कटलेट्स बनून तयार झालेत। नक्कीच ही रेसिपी ट्राय करा, कशी वाटली कमेंटद्वारे कळवा। तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपी लाईक, शेअर आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन मस्त इंटरेस्टिंग रेसिपीसोबत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।